महाराष्ट्र वार्षिक योजनेअंतर्गत यावर्षी जवळपास आठशे एकोणतीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या चार हजार पाचशे नव्वद कोटी रुपयांच्या चोपन्न विकास उपक्रमांना मान्यता देण्यात आल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे औरंगाबाद सिल्लोड अजंठा जळगाव विभागातल्या रस्त्यांचं दुपदरीकरण करण्यात येणार असून गोंदिया पूर्व भागात वळण रस्त्यांचं कामही हाती घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे राजेगाव ते गोंदिया सिन्नर पांढुर्ली घोटी त्र्यंबकेश्वर परळी रस्ता गोंदिया आमगाव कुरखेडा ब्रह्मपुरी आदी रस्त्यांचं कामही या योजनेअंतर्गत आता सुरू होणार आहे रस्ते बांधणी काही रस्त्यांचं दुपदरीकरण तर काही रस्त्यांची डागडुजी अशी अनेक कामं या योजनेअंतर्गत करण्यात येतील असं गडकरी यांनी सांगितलं